वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंना विधी सेवा फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा रेकॉर्ड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस एक तास स्केटिंग करून पूर्ण करण्यात आला. या रेकॉर्डसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 6,000 मुलांनी सहभाग नोंदवला. सोलापूरतून 120 मुलं सहभागी झाली होती. या रेकॉर्डमध्ये सर्व मुलामुलींनी हातात तिरंगा झेंडा घेऊन 2 तास स्केटिंग केलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड, विधी सेवा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, प्रताप कांचन, दीपक घंटे, अविनाश चव्हाण, युसुफ पिरजादे, प्रशांत कांचन, दीपक भैया, दीपाली मुंदडा, सोनाली घंटे, मयुरी अध्यापक, अमर पाटील, सैपन बागवान यांच्यासह क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती. दरम्यान 120 मुलांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. 55 वर्षांचे डॉक्टर मुकुंदराय हे देखील यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विधी सेवा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना आपल्या विशेष अशा शुभेच्छा या प्रसंगी दिल्या. ज्यांनी खऱ्या अर्थाने आज अतिशय परिश्रम घेऊन ही स्पर्धा घडवून आणली त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे. आज आपण घटनेचा अवलंब केला, आजपासून घटनेचं राज्य सुरू झालं आणि देशभरामध्ये आपण कायद्याने वागायला शिकलो. आजचा हा अतिशय चांगला दिवस, आजच्या ह्या दिवशी आताच सरांनी सांगितलं की संपूर्ण देशभर नव्हे राज्यभर ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ह्या स्पर्धा घेत असताना स्पर्धेतल्या सगळ्या लोकांना, स्पर्धकांना ह्याच्यामध्ये सामील करून घेण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. असं असताना देखील आजची स्पर्धा घडवून आणली. त्याचबरोबर ट्रॅकिंग रोड वगैरे आपल्याकडे कुठलीही अशी सुविधा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय देखण्या पद्धतीनं, अतिशय उत्स्फूर्तरित्या चांगली स्पर्धा घडवून आणली. त्या संयोजकांचं, ह्या संयोजन टीमचं मी मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर ज्या पालकांनी ह्या मुलांच्या पाठीमागे राहून त्यांना बूस्ट दिलं आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला आणि हे उद्याचे जागतिक लेवलचे स्पर्धक उद्या ज्याला निश्चितपणाने येथून तयार होतील, अतिशय चांगली मुलं ह्याच्यातून घडतील. कारण शारीरिक तुमची ठेवण, शारीरिक तंदुरुस्ती हेच खऱ्या अर्थानं वरदान असतं. समाजामध्ये वावरताना, चांगले नागरिक बनत असताना आपली शारीरिक स्थिती जेवढी मजबूत आहे तेवढीच मानसिक अवस्था आणि शारीरिक अवस्था जेवढी चांगली असते तेवढं आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आज खरोखर ह्या सगळ्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या स्पर्धा घडवून आणल्या, तुम्हाला एक नव चैतन्य देण्याचं काम केलं. दरम्यान क्रीडाप्रेमींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.